श्री स्वामी समर्थ, फक्त 5 गुरुवारी करा हा उपाय. गुरुवारी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो. जे कोणी गुरूंची सेवा करत असतो त्याचे भाग्य, त्याचे नशीब स्वतः गुरु बदलत असतो. जे तुमच्या नशिबात पण नाही आहे ते देण्याचे काम गुरु करत असतो. गुरुवार म्हटलं की आपण बरेच काही उपाय करत असतो, महाराजांची सेवा करत असतो. कधी कधी असं म्हटलं जातं की आपल्या हातांच्या रेषांवर आपल्या नशिबात काय आहे ते समजते. पण काही वेळा आपल्या हातांच्या रेषांच्या पलीकडे सुद्धा आपल्याला महाराजांच्या कृपेमुळे काही गोष्टी मिळत असतात. हा उपाय तुम्हाला फक्त 5 गुरुवारी करायचा आहे. तुम्हाला या 5 गुरुवारी गाईला गूळ डाळ खाऊ घालायची आहे. तसं तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गाईला चारा किंवा डाळ गूळ खाऊ घालत असालच. पण जर तुम्ही तुमच्या हातामध्ये डाळ व गूळ घेऊन तुम्ही जर गाईला खाऊ घातली तर ते डाळ गूळ खात असताना गाई तुमचा हातसुद्धा चाटते. त्यामुळे जे तुमच्या हातांच्या रेषांमध्ये आलेले अडथळे, गरिबी, नकारात्मकता, ती सुद्धा गाई चाटून घेते, ती स्वतः ग्रहण करते. त्यामुळे असे म्हटले जाते, जेव्हा गाई हातसुद्धा चाटते तेव्हा तुमच्या हस्तरेषांमध्ये काही दोष असतील ते सुद्धा निघून जातो. हा उपाय कोणीही करू शकतो. त्यामुळे लगातार 5 गुरुवार तुम्ही हा उपाय करा. याचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. गायीमध्ये 33 कोटी देव समावलेले आहेत असे म्हटले जाते. काही वेळा जे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा या उपायामुळे आपल्याला मिळून जाते. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. अगदी साधा, सोपा आणि सहज कोणी हा उपाय करू शकतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.